अवघ्या महाराष्ट्राची कुलदैवता आणि अग्री कोळ्यांचे श्रद्धास्थान म्हणून मानल्या जाणाऱ्या कार्ले येथील आई एकविरा देवी सर्वज्ञात आहे. खास करून अग्री, कोळी, कुणबी, भंडारी, सीकेपी बांधवांची या देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. दिनांक 9 मे रोजी पूजा सावले नामक युजरने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर आई एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने भिंगारवाडी, कोण, विचुंबे, पारगाव, करंजाडे, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई येथील स्थानिक एकविरा आईवर श्रद्धा असणाऱ्या भक्तांच्या मनात संतापाची लाट पसरली आहे. याचीच दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीचे पत्र पनवेलमधील विविध संघटनांनी आणि एकविरा भक्तांनी प्रशासनाला केली आहे. यावेळी भिंगारवाडी माजी सरपंच योगेश लहाने, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, परेश घरत, अभय गोंधळी, सागर आंग्रे, मनसुख नाईक, महेश लहाने, चेतन गायकर, स्पर्श पारधी, संदीप खत्री, संकेत भोईर, जितेंद्र घरत यांच्यासह अनेक एकविरा भक्त उपस्थित होते. अशा आतापर्यंत ठाणा रायगड मधील म्हणजे जे भिवंडी, पालघर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, लोणावळा, पनवेल, नवी मुंबई, उरण या भागातून प्रत्येक ठिकाणी जे एकविरा आईचे भक्त आहेत त्यांनी प्रत्येकांनी निवेदन दिलेलं आहे का यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आज आम्ही देखील तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अनिल पाटील साहेब यांना देखील आम्ही आज पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे. सर्व एकविरा भक्त आहोत आणि ती नुसती माफी नाही, तिथं येऊन सोशल मीडियावर माफी मागितली पाहिजे, एकविरा आईच्या समोर तिने माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे. दिनांक 6 मे 2023 रोजी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाला लाजिरवाणी करणारी घटना आज या आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे. या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रद्धास्थान असलेल्या भक्तिस्थान असलेल्या व आमच्या आगरी कोळी कराडी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा मातेबद्दल एका महिलेने की जी देवी ज्या मातावर ज्यांच्या नावाने स्त्री जातीला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते अशा देवीबद्दल एका महिलेने आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे. पहिल्यांदा त्या महिलेचा मी जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही सर्व दुनियादारी ग्रुप तसेच भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा पनवेल आणि आमचा सर्व मित्रपरिवार योगेश लहाने, परेश घरत, मनकुश नाईक, अनिश ढवळे आणि सर्व मित्रपरिवार हे आम्ही आज फक्त आई एकविरेच्या प्रेमापोटी या सर्व याच्यावरती बेताल वक्तव्य करणाऱ्या महिलेवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तसेच या पत्राच्या माध्यमातून सरकार दरबारी दरखास्त दाखल करतो का लवकरात लवकर अशा या महिलेवरती आणि या महिलेला पाठीशी घालणाऱ्यांवरती कारवाई करा. अन्यथा आमचा समाज, आमचा भक्त बांधव गप्प बसणार नाही. भविष्यात जर लवकरात लवकर ही कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू. पुरा मित्रमंडळ, कोणगाव पालखी सोहळा असतो आमचा दरवर्षी, त्याचा अध्यक्ष मी प्रशांत अशोक म्हात्रे. कोणगावातून मी आज पनवेल पोलीस स्टेशनला आलो आहे. आम्ही अशी मागणी आमची की जे आई एकविराबद्दल जे वक्तव्य केले पूजा साबळे आणि जो शैलेश शेडगे जो नावाचा एक व्यक्ती आहे ज्याने जे घाण वक्तव्य केलेलं आहे, आज एकविरा आई म्हणली तर आमची सगळ्यांची कुलदैवता आहे, आधारस्तंभ आहे आमचा किंवा आमची एक ऊर्जाशक्ती आहे. तर आम्ही अशी मागणी करतो की ज्यांनी घाण वक्तव्य केले किंवा वाईट पोस्ट केल्यात त्यांना लवकर लवकर सजा व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे. तसंच मी कोण ग्रामस्थांकडून सुद्धा एक निवेदन देऊ शकतो की आपण लवकर लवकर पोलिसांना विनंती करू, कारवाई करा आणि त्यांना लवकर लवकर सजा करा अशी आम्ही विनंती करतो.